आदिवासी संघटन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं असं राज्य संघटन आहे, हे करत आम्ही असं इलेक्शन लढतोय अशी परिस्थिती. तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल. आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून. तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करत करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग म्हणून नाही की ॲट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून. नाशिक दौऱ्यावर आलेला आहात, खरं म्हणजे आता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जागा वाटप हा विषय चर्चेचा झालेला आहे. आपल्या पक्षाकडनं काय एकूणच तयारी सगळी केली जाते? आमची इंडिपेंडेंटली तयारी झालेली आहे. काल चोपड्याला आदिवासी सत्ता संपन्न परिषद त्या ठिकाणी झाली. उद्या जी आहे ती मनमाडला सत्ता संपन्न परिषद घेतलेली आहे आणि तिच्यासाठी मी असताना नाशिकमध्ये आलेलो आहे. 6 तारखेला जे आहे ते आम्ही नागपूरला आदिवासींची सत्ता संपन्न परिषद ही आम्ही घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातला जो सगळा आदिवासी आहे याला आम्ही असं एकत्र करतो आहे. वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना आम्ही असं एकत्र करतो आहे. गोंडवाना पार्टी, त्याच्यानंतर भारत आदिवासी पार्टी ह्या ज्या आहेत यांना असताना बरोबर घेत आदिवासीचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं असं राज्य संघटन आहे, हे करत आम्ही असं इलेक्शन लढतो आहे अशी परिस्थिती आहे. तुम्ही ज्या आदिवासींचा आता उल्लेख केला त्याने माझं म्हणणं असं आहे की हे मी असं म्हणालो की हे असणारा फसवा आहे. एकदा सुप्रीम एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय बाइंडिंग असतो. माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नये. आदिवासी संघटना मागे पुढे बघणार नाहीत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲट्रॉसिटी ॲक्टखालीसुद्धा त्या दोघांना असणारं केसेस दाखल करता येतात. त्या मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल. आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून. त्याच्यामुळे असणारं धनगर समाजाची मागणी आहे, त्यांना आरक्षण पाहिजे. त्यांच्या वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असं ट्रीट करू शकता पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग म्हणून नाही की ॲट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून. तुम्ही कृत्यच असं करताय की ते इन्व्हाइट करताय. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी असताना मला वाटतं कायद्याच्याप्रमाणे वागावं. कायद्याप्रमाणे वागले नाही. कॅबिनेट म्हटलात म्हणजे तुम्हाला असणारा अधिकार दिलेला नाही त्याच्यामध्ये. तेव्हा कायद्याप्रमाणे राहा तर तुमच्यावरती कारवाई होणार नाही. कायद्याप्रमाणे राहिला नाही तर कारवाई होईल हे आपण असणारं लक्षात घ्या. सिद्धार्थलाच आपण असणारा विचार आहोत त्याच्यामध्ये, त्याच्याकडेच माहिती असणार. मी मगाशीच म्हणालो की आम्ही असणारा आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन असणारा एक आघाडी उभी करतोय की ज्याचं 7 तारखेला जे आहे नामांतर जे आहे मी ते जाहीर करू. इतर कोणाला यायचं असेल BJP सोडून तर त्याच्यामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत, पण आम्ही कोणाकडे जाणार नाही आहोत.